नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि आज आपण बघणार आहे विद्यार्थ्यांना भागाकार कशा सोप्या पद्धतीने शिकवायचा। त्याकरता आपणास अशा प्रकारे असा कृती बोर्ड करावा लागणार आहे आपल्या वर्गामध्ये। जेवढे विद्यार्थी संख्या असेल तेवढा आपणास कृती बोर्ड करावा लागेल। समजा तुमच्या इथे 20 विद्यार्थी असेल तर असे 4-5 कृती बोर्ड समजा तुम्ही केले तर विद्यार्थ्यांना ते पुरतील आणि विद्यार्थी त्यावर आपला सराव करू शकतील। आता ह्या कृती बोर्डद्वारे भागाकारचा वापर सराव कसा काय करायचा आपण बघणार आहोत। एका बाजूला पाढे, त्यानंतर असा भागाकारचं चिन्ह आणि अशा प्रकारे सर्व भागाकारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्टेप तुम्ही प्रथमच इथे तयार करायला हव्या। भाज्य, भागाकार, भाजक, बाकी हे सुद्धा लिहिणे आवश्यक आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना भाजक कोणता, भाज्य कोणतं, भागाकार किती आणि बाकी किती उरलं हे सर्व समजायला हवं। आता आपण पाहणार आहे 45/5। 45/5 हे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे भागाकार शिकवायचं। 45 इथे भाज्यमध्ये लिहिले आणि भाजकमध्ये 5 लिहिले, त्यानंतर 5चा फाळा इथे, 5 5 5 5 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 65 आणि 5 10 50। आता इथे प्रत्यक्ष तिथे कृती करायची आहे। 4 आहे इथे आणि इथे 5 आहेत, दशकताने 4 आहे आणि इथे 5 आहे। आपल्याला पहिले 4 ला भाग द्यायचा आहे, पण 4 लहान आहे भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला। 0 × 5 केले, 0 आला आणि 0तून वजा, सॉरी, 4 मधून 0 वजा केले तर 4 राहिले। मग 5 घेतले। आता 45 ला 5 ने भाग द्यायचा आहे तर 5च्या फळ्यामध्ये आपल्याला 45 शोधावे लागेल। 5 1 5 5 3 5 3 15, 5 6 20, 5 7 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 65। म्हणजे 9व्या क्रमांकावर 5 आले म्हणून इथे भागाकारच्या जागी 9 लिहिला जाईल आणि 9 × 5 म्हणजे 45। 5तून 5 गेले 0 आणि 4तून 4 गेले 0। अशा पद्धतीने जर कृती बोर्डद्वारे तुम्ही विद्यार्थ्याला भागाकार समजून दिला तर विद्यार्थी हा भागाकार लवकरात लवकर ग्रहण करतील आणि शिकतील। त्यामुळे अशा कृती बोर्डचा तुम्ही वापर करा। मी माझ्या वर्गामध्ये असा कृती बोर्डचा वापर केला आहे, माझ्या वर्गातच बसलो आहे मी आणि या कृती बोर्डद्वारे मी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि विद्यार्थ्याने लवकरात लवकर भागाकार हा ग्रहण केला। धन्यवाद।